ऑन साइडला डीप मध्ये शतरक्षक, एक ऑफ साइडला वाइड ऑफ लॉन्ग ऑफच्या दिशेने पहिला चेंडू शॉर्ट रनने गोलंदाजी करतो महेंद्र। हुक केला चेंडूला, चेंडू जातोय दीप बाबाकडे ऑफ द स्कोर लेगच्या दिशेने सीमारेषा बाहेर, सहा धावांसाठी षटकार। खराब चेंडू आपण बघितला डावे एस्टेनच्या बाहेरचा आणि चेंडूला भिरकावून दिला त्या बॅकवर्ड शॉर्ट लेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा दंड आणि षटकार हरीशच्या बॅटमध्ये निघालेला आहे। अतिशय जबरदस्त फटका हरीशच्या बॅटमधून, पुन्हा महेंद्र त्याच प्रकारचा फटका, त्याच प्रकारचा चेंडू यावेळेस लॉंग लेगच्या दिशेने सीमारेषा बाहेर जातो चेंडू, सहा धावांसाठी षटकार। बॅक टू बॅक दोन चेंडूवर दोन षटकार येतात फलंदाज हरीशच्या बॅटमधून। हेमंत आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये चाचपडताना दिसत होता आपण बघितलं वीरेन स्पोर्ट्स ठाकूरपाडा संघ, मात्र या दोन षटकांनी कम बॅक करते चांगल्या स्थितीमध्ये येते तो वीरेन स्पोर्ट्स ठाकूरपाडा आणि विशेष करून आक्रमणाला सुरुवात केली होती हा रेषेने। निश्चितच बघितलं दोन्ही चेंडू लेग स्टंपवर होते, शपल क्रॉस झाला होता, भरपूर वेळ मिळाला होता उठे फटके मारण्यासाठी, हुकचे दोन फटके अप्रतिम फटके हरीशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली। धावसंख्या पोहोचलेली आहे ती 19। लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू होता, निश्चितच व्हाईटचा इशारा पंचांचा, एक अतिरिक्त धाव मिळते, धावसंख्या पोहोचते ती 20 या धावसंख्येवर। या चेंडूमध्ये बघितलं आपण गती वाढवण्याचा प्रयत्न जरूर केला, मात्र लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू होता शॉर्ट रनने। पुन्हा एकदा महेंद्र पाटील, पुन्हा एकदा चांगला फटका, चेंडू पुन्हा जातोय डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोर लेग सीमारेषेच्या बाहेर, सहा धावांसाठी षटकार।